माझं नाव बया वरक, मी मोपा पंचक्रोशी पिढी जनसंघटनेच्यान रिप्रेझेंट करता. आणि आयज आम्ही संघटने मार्फत हांगा तुळसकरवाडी ह्या लोकांचेर जे सरकार अत्याचार करता त्या अत्याचाराक तेंका सरकाराक विचारपाक येयल्ले. आम्ही त्या लोकांक घेऊन त्या स्पॉटार गेले जाल्यार हॅवी पुलीस फोर्स आणि त्यांचे लँड एक्विजिशन ऑफिसर थंय आसले. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की सर आमचे लीगल प्रोसेस चालू असा, तुम्ही जे हे किती नासधूस झाडांची झाडां तोड मोडटा तोडटा जेसीबीन उडयता. ॲक्च्युली झाडां उडोवपाक त्यांना मशीन घालून राईट ना, झाडां ती कायदेशीर कटरान कट करप, त्यांचे वॅल्युएशन करप असो प्रोसेस असता. पण तसे काहीच थंय दिसून येऊ ना, व्हडली व्हडली झाडां डायरेक्ट जेसीबी घालून मशिनान डिस्ट्रॉय करता, भितून असलेले जनावरां आणि किती त्याच्या सगळे चिड्डून मरून वयता. आम्ही त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली की आम्ही लोक लिगली वयता, कायदेशीर वयता आणि किती प्रोसेस असा तो करता, आमकां थोडो टायम दी. आयज फाल्यां शेनवार परवा आयता, दोन दीस हॉलिडेचे दीस येयल्या कारणान आमकां एक सोमार पर्यंत टायम दी. आम्ही त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली, आम्ही त्यांचे काम आडूंक ना, रिक्वेस्ट केली. पण त्या ऑफिसरांनी आमकां सरळ सांगले, तुम्ही तुमकां किती तुमचे असा ते करा, पण आम्ही काम स्टॉप करू शकना. आणि आम्ही त्यांना आमची पुलिसांक पुलीस स्टेशनार पेडण्या पुलीस स्टेशनार कंप्लेंट इनवॉल्व केली की आमची प्रॉपर्टी आमच्या प्रॉपर्टी आमच्या नावार असा, त्याचा 114 फॉर्म अटॅच करून कंप्लेंट पुलीस स्टेशनार दिला. त्या कंप्लेनिंग तुम्ही आमकां किती हेल्प करता जाल्यार त्यांचा कायच रिस्पॉन्स येऊंक ना. पुलिसांनी सांगले की ही कंप्लेंट आमच्याकडे येयला, आम्ही किती करपाचे ते आम्ही पळयता, ऑफिसान वयता आणि पळयता, इतलेच सांगले. पण थंय आमकां कायच हेल्प करूंक ना. आणि आमकां सरळ सरळ सांगले की तुम्ही जर चढ उलयले आणि किती केले जाल्यार तुमकां भितर व्हरून उडयतले. असो अत्याचार चालला, सगळे बेकायदेशीर काम आणि अत्याचार चालला. सो हांव मोपा पंचक्रोशी पिडीत जनसंघटनेच्या वतीन लोकांक सगळे आव्हान करता आख्या पेडण्याच्या की आयज ही परिस्थिती तुळसकरवाडीच्या लोकांक येयला, फाल्यां तुमचेर येवंक शकता हर एक परिस्थिती वाटेन. आयज थंय लिंक रोड जाता, फाल्यां आनीक खंय रोड जातलो, फाल्यां आनीक कसलो प्रोजेक्ट येतलो मोपाक लिंक जावन, आनीक कितें येतले, फाल्यां एक्सिडंट जातले, हे जातले ते जातले, खंयच्या गांवांत कितें जातले हे कोणाकूच खबर ना. तेन्ना हांव हात जोडून सगळ्या लोकांक एक विनंती करता की आयज तुमी आमच्या वांगडा रावपाचे आणि आमकां हेतून प्रोत्साहन दिवपाचे आणि आमकां तुमची साथ दिवपाची, जेणे करून आम्ही सगळे मेळून आख्खे पेडणेकार मोपाच्या विरोधान लढो दिवंक पावतले आणि आमकां तुमची साथ जाय. इतले तुमच्याकडे रिक्वेस्ट करून हांव माझे दोन शब्द सोपयता. आयज ही जी पळय तुळसकरवाडी गांवांत विलेज वारखंड सर्वे नंबर 135-5 हांगासून जी लोकांच्यो जे कोण आमचे शेतकार आमचे भाव बरोबर आहा पळय त्यांच्यो काजी नुस्तें बोल्डर घेवन सगळें नुस्तें तुडयल्लें आहा. आणि हे जेन्ना आम्ही सगळे गांवकार वचून विचारपाचो प्रयत्न केल्लो आहा त्या टायमार अशें सांगलें वयता की तुमी तुमची स्टे ऑर्डर जावं तुमकां कोर्टान खंयच्यान जर सांगलें की काजी कापपाचें न्हू अशें कितें अशें म्हणजे न्हू जाल्ली उडवा उडवीची उतरां आहा पळय ती, तो PI तो DYSP तो सगळे म्हणजे तेंची उतरांच ही. तेच्या उपरांत तो कोण तरी चंद्रकांत शेटकार म्हणून कोण तरी येयलो, तो सांगता की हांगासर ह्या लोकांचें कितें आयकोनूच घेवपाचें ना, परत चालू करा म्हणून, आणि जर कोण चड सुबेस उलयता जाल्यार ताका काडून भितर घालपाचो, असली भाशा जी चालल्या. जे 114 फॉर्म आहा ते अजूनही त्या लोकांच्याच नावावर आहा, तले ह्या लोकांची अंदाधुंद आणि सरकारची ही दादागिरी चाललेली आहा. आणि ज्या टायमार ह्या एका जर आळो घालतलो जाल्यार एकच बाजू आहा ती म्हणजे लिगली कोर्टाची, आणि कोर्टान टेम्पररी इंजेक्शन घालपा खातीर आम्ही फाटल्या हियरिंगांक ऑब्जेक्शन सुद्धा घातला, ॲप्लिकेशन घातला. त्या टायमार हे कोर्टूय असे आहा की असे दिसता की हे सगळे कोर्ट बीन सगळे पॉलिटिकल सगळे इन्वॉल्व जावन सगळे आमच्या गरिबांचे काजी जमीन सगळी खावपाक सोदता, ह्या दृष्टीन असे चाललेले आहा असे दिसता. त्यांना हांव रिक्वेस्ट करता त्या सरकाराक त्या जजाक की बेगिनातल्या बेगीन आम्ही जे किती ॲप्लिकेशन इंजेक्शन ॲप्लिकेशन घातला त्याचेर नेहाळ कर, विचार कर आणि टेम्पररी म्हणतात तशी स्टे इमिजिएटली दिवपाची. आणि हा एक तुळसकरवाडी गावचा एक शेतकरी. आज हंगा असे आमकां दिसून येयलं की आज 3-4 मशीन बुलडोजर हंगा येऊन आमचे काजी जे असा जे आताच खंय तरी त्यांना एक फगा येतली आणि आता लागपाचे आसले आणि आता ते 4-5 मशिनां घेऊन थंय सगळे थंय डिस्ट्रॉय करपाचे काम चालू असा. आणि आज असे झालं की हंगा थंय आमचे गरिबांचे म्हणतात ते कोणाकूच थंय पडलेले ना. आयज जे कोण पुलीस ऑफिसर जावं लँड एक्विजिशन ऑफिसर आयज जे कोण हांगा येयल्ले आसा तेंकां गरिबांचे कांयच पडलेले ना, ते फक्त सरकाराक लागून वावरता. आनी आयज हे जितके बेगींतले बेगीन ते काम हांगा सोपोवंक सोदतात, ते कंप्लीट करूंक सोदतात. कारण
आज अशें दिसून येयल्लें आसा की हें जें कटींग जें चल्ललें आसा, जें फक्त लिंक रोडा खातीर जें चल्ललें आसा, हो जो मोपाक एक लिंक रोड आसा तो तेच्या खातीर, आनी हे 2-3 दिसांनी हें काम सोंपयतलें. आमी कोर्टान आमचें पिटिशन घातलेलें आसा, ऑलरेडी केस आमची चालू आसा, पूण आतां कोर्टान सुद्दां आमकां एक डेटीर डेट दिता, तारखेर तारीख दितात, आनी आमचें थंय हियरिंगूय जायना. आमी स्टे हाडपाचो खूब प्रयत्न केला, पूण तरी आमकां आजून थंय एक स्टे मेळोंक मेळना आमकां. सो आमी आतां हे जे लोक आसा, हे सगळे सारके इतके त्रासान पडलेले आसात, सगळे सारके रडटात सारके. कारण आतां मेरेन तुमची कितली जागा अशी क्लियर केली, म्हणजे झाडां बिडां उडयली? आतां मेरेन म्हटल्यार तेंच्यानी झाडाची वाडी नागझर ही कंप्लीट केल्ली आसा, आतां ती तुळसकर वाडी गांवांत येयल्ली आसा, आनी आमचे आयज आतां एक जवळ जवळ 1,00,000 स्क्वेर मिटर तेंच्यानी झाडां 1,00,000 झाडां तेंच्यानी कट केल्ली आसा. सगळीं काजूची? हय, सगळीं काजूची झाडां. कारण हांगा जे लोक आसात तेंचो एक उदरनिर्वाह म्हणटा तो फक्त काजूच्या झाडाचेर, काजू शिवाय आनी उत्पन्न ना, ना कोणाक नोकरी ना, ना कोण आनीक कामाक ना कसले. हे सगळे जे लोक आसात हे काजूचेर निर्भर आसात. ए सपने काय सांगे रे, ये काय आहे?